तर आज मित्रांनो आपण केप्लर्स लॉज विषयी माहिती घेणार आहोत. केप्लर्स लॉज, आता केप्लर कोण? केप्लरचं पूर्ण नाव जोहान्स केप्लर. तर जोहान्स केप्लर हे अगोदरचे सर्वात जुने सायंटिस्ट की ज्यांनी आपल्या या प्लॅनेटचं ऑब्झर्वेशन केलं आणि ते प्लॅनेट्स कसे बिहेव करतात याबद्दलचे काही लॉज मांडले. आणि हे जे लॉज होते की जे आज ओळखले जातात केप्लर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. तर बघा नावातच इथं म्हटलंय जो म्हणजे केप्लर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन, म्हणजे प्लॅनेट्स कसं बिहेव करतात याचं ऑब्झर्वेशन हे कोणी केलं तर केप्लर्सने केलं. त्यांच्या पुऱ्या डोळ्यांनी त्यांनी आपलं ऑब्झर्वेशन केलं आणि विदाऊट काहीही वापरता त्यांनी ते जनरल ऑब्झर्व केलं आणि त्यावर त्यांनी काही थेसिस मांडल्या आणि त्याच्या बेसिसवरती त्यांनी थ्री लॉज सांगितले आपल्याला. मग ते थ्री लॉज कोणते बघा, तर चला आपण त्या थ्री लॉजचा अभ्यास करूया. तर बघा आता त्यांचा फर्स्ट लॉ काय आहे. फर्स्ट लॉ हा लॉ ऑफ ऑर्बिट म्हणून देखील ओळखला जातो. लॉ ऑफ ऑर्बिट, ठीक आहे. मग काय आहे बरं हा लॉ ऑफ ऑर्बिट? तर हे समजून घेण्यासाठी आपल्याला इथं एक डेफिनेशन त्याची लिहावं लागेल की फर्स्ट लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन काय सांगितलं बरं केप्लर्सनी. तर अन ऑब्जेक्ट ऑर द प्लॅनेट रिव्हॉल्व्स अराउंड द सन इन द इलेक्ट्रिकल ऑर्बिट. ओके, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट. मग आपण डेफिनेशन लिहिताना कशी लिहितो, अन ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन एलिप्स. आपण इज अन एलिप्स अँड सन ॲट वन ऑफ द फोकाय विथ सन ॲट वन ऑफ द फोकाय. बघा मित्रांनो इथं काही वर्ड्स आलेले आहेत की जे वर्ड्स तुम्हाला कदाचित यापूर्वी नोन असतील किंवा अननोन असतील तरी मी त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगतो इथं. तर ऑर्बिट, ऑर्बिट म्हणजेच काय? तर पाथ. ऑर्बिट म्हणजेच काय बघा, त्याचे मीनिंग सांगतोय मी इथं. ऑर्बिट म्हणजे पाथ, की ज्याला आपण म्हणतो मार्ग, ठीक आहे, ज्याला म्हणतो आपण मार्ग. आणि इलिप्स, जसा इलिप्टिकल ऑर्बिट, इलिप्स म्हणजे काय? तर याचा जसा शेप आहे, जसा तुम्ही ओव्हल अंडाकृती शेप करतो, तर हा जसं काही पूर्ण स्फेरिकल ठीक आहे परंतु ती पूर्ण भरीव नाही, ठीक आहे. त्यामुळे या ठिकाणी फक्त हा पाथ जो आहे तो अंडाकृती असल्या कारणाने त्याला इलिप्स हा हे नाव दिलं गेलेलं आहे, ठीक आहे. मग इलिप्स हा भाग तो आहे. त्यानंतर फोकाय, जो फोकाय आहे प्ल्युरल फॉर्म आहे फोकसचा, ठीक आहे. इट इज अ प्ल्युरल फॉर्म. आपण त्याला कसं लिहिणार? इट इज अ प्ल्युरल फॉर्म, प्ल्युरल फॉर्म. आणि याला सिंग्युलर फॉर्म कोणता? तर फोकस हा याचा सिंग्युलर फॉर्म. फोकस काय असेल? याचा सिंग्युलर फॉर्म. तर या फोकस या शब्दावर तुम्हाला नक्कीच आठवलं असेल ते आपण 9th स्टँडर्ड मध्ये जे शिकलो आहोत रिफ्लेक्शन ऑफ लाईट, त्यामध्ये तुम्हाला आठवण करून देण्यासाठी सांगतोय की आपण मिरर शिकलो होतो, ठीक आहे, कर्व मिरर्स. आणि त्या कर्व मिरर्स मध्ये जेव्हा पॅरलल लाईट येतो आणि तो पास होतो त्या पॉइंट मधून त्याला म्हटलं गेलं होतं फोकस. तसंच हा भाग कसा कर्व आहे, तर या भागाचा कर्व जो हा फोकस असतो तसाच हा फोकस वरती सन आहे. मग फोकस तर एक असतो, मग फोकाय हा शब्द का? तर जसा या भागाला कर पार्ट दिलाय त्याचा एक फोकस आणि या बाजूला देखील एक कर पार्ट दिलाय म्हणण्यासाठी दुसरा फोकस, ठीक आहे. मग दोन फोकस असल्या कारणाने इथं प्ल्युरल फॉर्म मध्ये त्याला फोकाय म्हटलं जातं, ठीक आहे. आलं मित्रांनो लक्षात? तर हे होतं न्यूटन केप्लर्स फर्स्ट लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. आता आपण सेकंड लॉ कडे जाऊया.